मुंबईत विक्रोळी इथल्या द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस इथल्या कार्यशाळेत एक कौतुकास्पद उपक्रम सुरू आहे, पाहूया. पावसाळा सुरू झाला की विविध रंगी विविध प्रकारच्या छत्र्यांनी बाजारपेठा फुलून जातात. ग्राहकांच्या पसंतीच्या आणि कुणालाही आकर्षक अशा या छत्र्या ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेतात. मात्र आता ही दृश्य पहा. इथं लगभग सुरू आहे छत्र्या बनवायची या नेत्रा ब्रँडच्या छत्र्यात. मात्र या छत्र्या बनवणारी मंडळी थोडी खास आहेत, कारण ज्या डोळ्यांनी कधीच पाऊस पाहिला नाही, फक्त बरसणाऱ्या सरींच्या आवाजानं आणि स्पर्शानं ज्यांनी अनुभवला, ते हात या नेत्रा ब्रँडच्या छत्र्या बनवतात. विक्रोळीच्या द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस या संस्थेच्या वतीनं नेत्रहीन महिलांना छत्री बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. इतकंच नाही तर या प्रशिक्षणासह त्यांना रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला. सध्या या केंद्रामध्ये 12 ते 13 नेत्रहीन महिला तसंच दिव्यांग मुकबधीर पुरुष छत्र्या बनवण्याचं काम करतायत. हे अर्थसहाय्य आम्हाला आरती फाउंडेशन चे चंद्रकांत भाई आणि लाल भाई ह्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली. यावेळेस आम्ही जवळजवळ 25,000 छत्र्या बनवलेल्या आहेत. कुणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आणि चिकाटी या छत्र्या बनवणाऱ्या प्रत्येकात पाहायला मिळते. या ठिकाणी तयार झालेल्या छत्र्यांची कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये स्टॉल्स लावून माफक दरात विक्री केली जाते. पहिल्यांदा आले तेव्हा मला खूप भीती वाटली. खूप मनातून असं वाटलं की नाही, मला नाही जमणार हे. मोरेश्वर दादा, त्याने मला सांगितलं की नाही, तू शिकू शकते, तू करू शकते. त्याने मला शिकवलं 5 मिनिटात ती छत्री, आणि ती छत्री त्या एका दिवसात मी 13 छत्र्या बनवल्या. आणि आता पुढे जाऊन मी 40 ते 50 छत्र्या बनवू शकते. जेव्हा मी छत्री शिकत होती तेव्हा मला पूर्ण 1 महिना छत्री जमली नव्हती. नंतर या मॅडम आल्या, लोचन मॅडम, त्यांनी मला छत्री शिकवली. तेव्हापासून मी कधीच हार मानली नाही की मला छत्री जमणार नाही असं मी कधीच म्हटलं नाही. आता मी त्याच छत्र्या मी 50 छत्र्या बनवू शकते. अनंत आमुची ध्येयासक्ती या उक्तीला सार्थ ठरवत या प्रशिक्षण केंद्रात छत्र्या बनवण्याचं काम ही मंडळी करतायत. आपणही या छत्र्या विकत घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी खारीचा वाटा उचलायला हवा. अमोल पेडणेकर, झी मीडिया, विक्रोळी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.